हाय फ्रेंड्स, जीवन विकास या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत. फ्रेंड्स, सध्या कडक उन्हाळा सुरू आहे आणि प्रत्येकालाच काही ना काही निमित्ताने उन्हामध्ये जावं लागतं. आणि जरी गेलं नाही तरी उन्हाच्या झाडांचा त्रास हा जाणवत असतो. आणि अशा परिस्थितीमध्येच बरेच जणांना उष्णतेचा त्रास होतो, उन्हाळीचा त्रास होतो. आणि ही उन्हाळी लागल्यानंतर लघवीला जळजळ झाल्यासारखं वाटतं, पोटात आग पडल्यासारखं वाटतं. अशा परिस्थितीमध्ये अतिशय बेचैन होतं, त्याचबरोबर अस्वस्थ वाटतं, मानसिक अशांतता वाटते, इत्यादी त्रास हा आपल्याला होत असतो. तर अशा परिस्थितीमध्ये काय घरगुती उपचार करता येतील हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. हे उपाय अगदी सोपे आहेत, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर फ्रेंड्स, हे आपले उपाय आहेत, त्यामध्ये पहिला उपाय म्हणजे गूळ. गूळ आणि पाणी या दोनही गोष्टी सहजच आपल्या किचनमध्ये उपलब्ध असतात. आणि या दोन्ही गोष्टींचा वापर करून तुम्हाला ह्या उन्हाळीच्या त्रासापासून मुक्त व्हायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की गुळाचा एक खडा चावून चावून खायचा आहे आणि त्यानंतर एक ग्लास थंड पाणी प्यायचं आहे. आणि हा उपाय केल्याने तुम्हाला अगदी 5 ते 10 मिनिटात आराम पडणार आहे. तुमची जी काही लघवीची जळजळ आहे, उष्णतेचा दाह आहे, तर तो तुम्हाला जाणवणार नाही. त्याचबरोबर फ्रेंड्स, दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे पळसाची फुलं. पळसाचं झाड हे कुठेही उपलब्ध असतं. पळसाची फुले तुम्हाला काय करायचं आहे की पळसाची फुले घ्यायची आहेत आणि ही फुले उन्हामध्ये सुकवून त्याची पावडर करून ठेवायची आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला उन्हाळीचा त्रास होणार आहे त्यावेळेस तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये या पळसाच्या फुलाची पावडर घ्यायची आहे. एक चमचाभर पावडर त्यामध्ये ॲड करायची आहे आणि हे मिश्रण चांगलं एकत्रित करून घ्यायचं आहे. आणि एकत्र झालेलं हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे खडीसाखर. आणि हे मिश्रण तुम्ही उन्हाळीचा त्रास झाल्यावरती सेवन करायचं आहे. त्याने सुद्धा तुम्हाला त्वरितच उन्हाळीच्या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे. त्याचबरोबर फ्रेंड्स, तिसरा महत्वाचा उपाय म्हणजे जसं की तुम्हाला समजा पळसाची फुलं उपलब्ध नाही झाली तर ऑप्शन म्हणून तुम्ही हा उपाय देखील करू शकता. आणि हा अतिशय सोपा उपाय आहे. तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की चहा करायचा आहे. चहा तर तुम्ही डेली करताच, पिताच, परंतु हा चहा तुम्हाला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करायचा आहे. जर डेली तुम्ही दुधाचा चहा करत असाल परंतु तुम्हाला हा आज किंवा उन्हाळीचा त्रास झाल्यावरती कोरा चहा करायचा आहे. कोरा, याला ब्लॅक टी देखील म्हणतात, काळा चहा. तर हा चहा तुम्हाला करायचा आहे. परंतु हा चहा करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, त्यामध्ये चहा पत्तीचं प्रमाण डेली नेहमी आपण घेतो त्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं आहे आणि साखरेचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं आहे. आणि हा चहा करून तुम्हाला अगदी कडक चहा तुम्हाला प्यायचा आहे. आणि हा उपाय देखील केल्यानंतर तुम्हाला आराम पडणार आहे. त्याचबरोबर या सर्व उपायांसोबतच तुम्ही भरपूर पाणी प्यायला पाहिजे. आणि भरपूर पाणी पिल्याने सुद्धा हा जो उष्णतेचा त्रास आहे तो कमी होईल, शरीरातील उष्णता कमी होईल. त्याचबरोबर तुम्ही जर उन्हाळीचा खूप त्रास होत असेल तर अगदी एक अर्धी भरली पाण्यामध्ये तुम्ही तुमचे पाय बुडवून ठेवायचे आहेत. 10 ते 15 मिनिटं हा हे पाय तुम्ही पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत थंड पाण्यामध्ये. तर त्याचा सुद्धा तुम्हाला फरक पडणार आहे. तर मग फ्रेंड्स, ह्या सगळ्या उपायांचा अवलंब करा आणि उन्हाळीच्या त्रासापासून मुक्ती मिळवा. धन्यवाद.